नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, एडीएन मध्ये आपलं स्वागत। आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर। ज्या मार्गावरून आदित्य ठाकरेंचा ताफा गेला होता, त्याच मार्गावरून एकनाथ शिंदे यांचा ताफा काढून पैठण नगरीत मुख्यमंत्र्यांचे शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार। केंद्रातील मंत्र्यांची दादागिरी प्रकरणी फडणवीस शिंदे सरकार बरखास्त करावे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी। मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत रविवारी रन फॉर युनिटीचे आयोजन। केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची माहिती। आता पाहूयात सविस्तर बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये सोमवारी सभा घेण्यात आली। त्यानिमित्ताने पैठणमधील अनेक गावांमधून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। मला जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद असल्याचे सांगत त्यांनी जनतेचे आभार मानले। मात्र यावेळी उद्धव ठाकरेंच्या सभेचे रेकॉर्ड मोडल्याची चर्चा जिल्ह्यात होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी दुपारी औरंगाबादहून पैठणकडे मार्गस्थ होत असताना त्यांचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले। ते गावोगावी थांबून ग्रामस्थांचे हारतुरे स्वीकारत होते, तर सोबत मंत्री संदीपान भुमरे हे देखील होते। त्यांची पैठणमध्ये सभा घेण्यात आली। यावेळी परिसरातील महिलांकडूनही त्यांचे औक्षण केले जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद असल्याचे सांगत यावेळी त्यांनी जनतेचे आभारही मानले। औरंगाबाद दौऱ्यावर असतानाच त्यांची पेडेतुलाही करण्यात आली। ज्या मार्गावरून आदित्य ठाकरेंचा ताफा निघाला होता, त्याच मार्गावरून एकनाथ शिंदे यांचा ताफा गेला। यावेळी प्रचंड गर्दी झाली होती, त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचा आणि गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी सदर दौरा यशस्वी झाल्याची चर्चा ऐकावयास मिळाली। यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि डॉक्टर भागवत कराड यांच्यासह महाराष्ट्र राज्यातील अर्ध्यापेक्षा जास्त मंत्रिमंडळ, सर्व आमदार, शिवसेना शिंदे गटाचे आणि भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। जसं सगळे लोक सांगतात की या राजकारणामध्ये दिलेला शब्द पाळतो, आणि म्हणून आम्ही मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवला, कारण या राजकारणामध्ये किंबहुना या महाराष्ट्रामध्ये मला बाळासाहेबांनी, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी एकच शिकवण दिलेली आहे, जे होणार असेल ते बोला, जे होणार नसेल ते बोलू नका। त्यामुळे मी दिलेला शब्द पाळतो, आणि एकदा शब्द दिला की मी स्वतःचंही ऐकत नाही। बाळासाहेबांची खरी सेना कुठली या प्रश्नाचं उत्तर आजच्या या विराट सभेने दिलेलं आहे। भुमरे नाना मगाशी बोललेले आहेत की ही जबरदस्ती पैसे देऊन जमवलेली गर्दी नाही, ही प्रेमाने आलेली माणसं आहेत सगळी। माता भगिनी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून बसलेले आहेत। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो, आणि पुरुष बांधवांना पण द्यायला पाहिजे, त्यांचं मेजॉरिटी जास्ती आहे इकडं। मी सगळ्यांनाच मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गस्थ झालेले रस्ते शिवसेना पैठण तालुका प्रमुख मनोज पेरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून पवित्र करण्यात आल्याचे सांगत शिवसेनेची भूमिका मांडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गस्थ झालेले रस्ते शिवसेना पैठण तालुका प्रमुख मनोज पेरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून पवित्र करण्यात आल्याचे सांगत
शिवसेनेची भूमिका मांडली. यावेळी शिवसेना पैठण तालुक्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगता सांगता एक राहून गेलं, कारण की काही दिवसापूर्वी 2-4 दिवसापूर्वी आपली अनंत चतुर्थी होती. सर्व गणेश भक्त असतील यांच्यासाठी डीजेसाठी प्रशासकाने या डीजेवरती बंदी आणली होती. 2 डीजे या गणेश भक्तांना कोणालाही डीजे वाजवून दिला नाही. ज्या ठिकाणी डीजे वाजली होती ते 2 डीजे बिडकीन पोलीस स्टेशनला जमा आहे. मग आज त्या मुख्यमंत्र्यासाठी आपला डीजे तो पण 18 बेस याच्या वयोवृद्ध लोकांना किती त्रास झाला बिडकीनमध्ये हे तुम्हाला सांगू शकते. कारण की तो डीजे इथं आला, आज गणेश भक्तांना डीजे नाही आणि मुख्यमंत्र्याला डीजे, या कशावरून प्रशासक काय करतं याच्यावरती, याच्यावर काय कारवाई येणार हे आम्ही आता बघू. आज आपल्या पैठण तालुक्यामध्ये आपल्या एकनाथाची भूमी आहे. या भूमीवरून ज्या आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं जे मोठे झालेत आणि आज त्यांनी जे आपल्या तालुक्यात प्रवेश केला त्यांच्यासाठी आपण आपली एकनाथाची भूमी असल्यामुळं आपण त्यांना गोमतेर शिपवून गोमूत्र शिपवून आपण त्या भूमीचं पवित्र केलं की जेणेकरून आपल्यांना ज्यांनी आपल्याला गद्दारांनी आपल्याला गद्दारी केली आपल्या शिवसैनिकांनी ती आपली पैठण तालुक्यात परत पवित्र हो या हेतून आपण हे केलं. आणि आपण जी आदित्य साहेबांच्या वेळेस ज्यावेळेस आपण इथं बिडकीनमध्ये त्यांची आपली बसस्टँडवर आपण उभा करू एक स्टँडवर चालता चालता त्यांची उभा एक सभा घेतली त्यांनी, त्यावेळेस पैठण तालुक्यात आपण कुठेही कोणाला प्रचाराद्वारे या कोणाही पेपराद्वारे कधीही कोणाला माहिती दिली नाही. फक्त फेसबुकवर पोस्ट टाकल्यांनी आणि 1 रुपया खर्च न करताना जी पब्लिक जमा झाली ती पब्लिक आणि आज जी भारत तत्वावर आज जी क्लिप व्हायरल होत आहे फेसबुकवर व्हॉट्सअपवर आणि टोटल तालुक्यातून इकून तिकून भाडेतत्वांनी आज ज्या गाड्या भरभरू इथून गेल्या तरी पण आदित्य साहेबांची जी पब्लिक जमली होती त्याची बरोबरी होऊ शकली नाही, याच्यामध्येच आमचा पैठणचा विजय आहे. दादागिरी करणारे शिंदे फडणवीस यांचं सरकार बरखास्त करण्यात यावे ही आमची आणि सामान्य जनतेची मागणी असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मागणी केली आहे. 2-3 दिवसापूर्वी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर प्रभादेवी भागात स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्या संदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. याचा अर्थ सदा सरवणकर हे दोषी आहेत, गुन्हेगार आहेत आणि अशा गुन्हेगारांना स्वतःचा मित्र म्हणून केंद्रातले एक मंत्री भेटतात नारायण राणे आणि अशा प्रकारची भाषा करतात की मुंबईत तुम्हालाही राहायचं आहे, महाराष्ट्रातही तुम्हाला राहायचं आहे. महाराष्ट्र किंवा मुंबई काय तुम्हाला आंदन दिलेलं आहे का? भारतीय जनता पार्टीला आंदन दिलेलं आहे का? नारायण राणेला आंदन दिलेलं आहे का? आपण अशा प्रकारची दादागिरीची भाषा जर केंद्रातला मंत्री येऊन करतो, एका गुन्हेगाराला जाऊन भेटतो, तर मला वाटतं हे जे महाराष्ट्रातलं सरकार आहे, शिंदे साहेबांचं फडणवीसांचं सरकार, हे कोणाचं सरकार आहे? गुंडांचं सरकार आहे? आज सत्तेवर असणाऱ्या पक्षाची शांतता सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी का दादागिरीची धमक्या देण्याची जबाबदारी? म्हणून अशा पद्धतीनं जर दादागिरी आणि धमक्या देत असेल तर हे जे सरकार आहे, आत्ताचं जे महाराष्ट्रातलं सरकार आहे शिंदेचं आणि फडणवीसाचं, याच्यावर कारवाई केली पाहिजे, हे सरकार बरखास्त केलं पाहिजे अशा प्रकारची जनतेकडून आणि आमची सुद्धा मागणी आहे. कारण अशा पद्धतीनं दादागिरी मुंबईत राहायचं का नाही, महाराष्ट्रात राहायचं काय, ही दादागिरी मला असं वाटतं या महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांमध्ये लंपीस्किन हा त्वचेचा आजार पसरला असून यावर लसीकरण उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. माझं औरंगाबाद जिल्ह्यातील सगळ्या पशुधन पालकांसाठी शेतकरी आणि त्यांच्याकडे जनावर आहेत त्यांच्यासाठी एक आव्हान आहे जिल्हाधिकारी म्हणून की आपल्या जिल्ह्यामध्ये लंपीस्किन डिसीजचा प्रादुर्भाव झालेला आहे. हा प्रादुर्भाव राज्यामध्ये साधारणतः 17 जिल्ह्यामध्ये आहे आणि 17 जिल्ह्यातल्या 59 तालुक्यामध्ये. तर हा डिसीज हा विषाणूपासून होणारा आजार आहे, म्हणजे व्हायरल डिसीज आहे. इकडून तिकडं ह्या जनावरापासून दुसऱ्या जनावराकडे पसरू शकतो. या आजाराची सुरुवात 29 ऑगस्टला झालेली. साधारणतः ज्या जनावरांना आजार झालेला आहे त्या अशा जनावरांना म्हणजे पशूला ताप येतो, त्याच्या अंगावर गाठे निर्माण होतात, तोंडात नाकात नाक आणि डोळ्यामध्ये व्रण निर्माण होतात, अशक्तपणा होतो, दूध कमी होतं आणि त्याच्या फुफ्फुसामध्ये आणि स्तनांमध्ये दहा म्हणजे उष्णता निर्माण होते. आता हे सगळं होत असताना असं अशी जनावरं जर आढळली, मी आपल्याला सांगितलं की आपल्या जिल्ह्यामधल्या 5 तालुक्यामध्ये याचा प्रादुर्भाव आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं औरंगाबाद, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर आणि पैठण
जास्त प्रादुर्भाव पैठणमध्ये आहे, तिथले 4 गावं बाधित आहेत। जिल्ह्यामध्ये एकूण बाधित गावं आहेत 8 आणि साधारणतः 32 जनावरांना लंपी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव झालेला आहे। 32 पैकी आपण ट्रीटमेंट करून म्हणजे शासकीय आमच्या व्हेटरनरी एड सेंटरमध्ये म्हणजे दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट करून 29 जनावरं बरी झालेली। आता नंतर आमचा लसीकरणाचा मोठा कार्यक्रम आम्ही सुरू केला आहे। याची जी लस आहे पोक्स नावाची लस या आजारावर आपण देतो। आपल्या जिल्ह्याकडे त्याचे 30,000 डोसेस उपलब्ध आहेत। सगळ्या माननीय मंत्री महोदयांनी याच्यामध्ये सहकार्य केल्यामुळे मुबलक लस आहे। आतापर्यंत 5,500 जनावरांना आपण लस दिलेली। माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की हा व्हायरल डिसीज असल्यामुळं याचं संसर्गाचं प्रमाण खूप जास्त आहे, तर आपण काय केलं पाहिजे आणि पसरतो कसा, तर हा पसरतो गुचिडांपासून, गोमाशांपासून आणि मच्छरांपासून। तर आता प्रेस कॉन्फरन्स सुरू असताना एका पत्रकाराने खूप छान माहिती दिली की तुम्ही स्वच्छता करायची गोठ्याची, गोठ्याची स्वच्छता करण्याबरोबर गोठ्यामध्ये जर आपण कडुलिंबाच्या पानाचा धूर केला तर ते सुद्धा डिसइन्फेक्टंट म्हणून काम करेल। चांगली स्वच्छता केली तर नक्कीच ह्या आजारापासून आपल्याला दोन हात लांब राहता येईल। दुसरी गोष्ट, एखाद्या जनावराला आजार झाला तर तात्काळ आमच्या पशुधन विकास अधिकाऱ्याला त्याची तिथं नेऊन त्याच्यावर ट्रीटमेंट करा। माननीय मंत्री महसूल आणि पशुसंवर्धन विखे पाटील साहेब गेल्याच आठवड्यामध्ये आले होते औरंगाबादमध्ये, त्यावेळेस त्यांनी सगळ्या म्हणजे पशुधन अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंटला की कुठल्याही जनावराची ट्रीटमेंट करताना प्रिस्क्रिप्शन देऊ नका, सरकारी दवाखान्यातूनच आपण त्याचे औषध देऊन त्याला बरं करणार आहे। त्यानंतर जर एखाद्याला आजार झालाच आणि ते जनावर वारलं तर त्याचं डिस्पोजल म्हणजे त्याची विल्हेवाट लावताना पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा मनपा जिथं जनावर असेल महानगरपालिका याची मदत घ्या। ज्याच्यामुळं मृत आजाराने बाधित जनावर जर मृत झालं त्याची आपण योग्य प्रकारे विल्हेवाट लावू। तर मित्रांनो, सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये आम्हाला मदत करा। तसंच या काळात लंपी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव झाल्यामुळं या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झाला, आपण कुठलेही जनावरांचे बाजार, जत्रा, प्रदर्शन, जनावरांची इकडून तिकडे आणण्यान गावातली गावात, तालुक्यातल्या तालुक्यात, जिल्ह्यात होणार नाही। बाहेरची जी जनावरं येतात याच्या संदर्भातही आपण बंदी घातलेली, त्याच्यामुळं आणि कुठं जर असं होत असेल तर याची खबर, याची बातमी तुम्ही किंवा याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पशुसंवर्धन कार्यालयाला जर दिली त्याच्यामध्ये नक्कीच आम्ही हरकतमध्ये येऊ म्हणजे त्याला प्रतिबंध करू। तर माझी आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना विनंती की या सगळ्या याच्यामध्ये आपण जर संघटितपणे काम केलं, संघटितपणे म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं तर या आजाराला आपण निश्चितपणे रोखू शकतो। थँक्यू। रन फॉर युनिटच्या बद्दल, स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी मास्क वापरून गर्दीत जाणे टाळणे, कोविडच्या प्रमाणे नियमांचे पालन करण्याचे आवाहन मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेसा यांनी एडीएनच्या माध्यमातून केले। स्वाईन फ्लूचे रुग्ण जे आहेत दिवसेंदिवस वाढत आहेत। मागच्या 1 महिन्यापासून दिवसाकाठी 1-2 असे रुग्ण स्वाईन फ्लूचे आपण म्हणजे पॉझिटिव्ह येत होते, पण आता आपण जी टेस्टिंग आहे ती टेस्टिंग पूर्ण महानगरपालिकेच्या सर्व सेंटरवर आपण स्वाईन फ्लूची टेस्टिंग सुरू केलेली आहे मागच्या 8-9 दिवसापासून। तर हे जे स्वाईन फ्लूचे रुग्ण आहेत, जसं की आज आत्तापर्यंतचा जो रिपोर्ट आहे तर त्याच्यामध्ये 8 स्वाईन फ्लूचे म्हणजे एकाच घरातले 4 स्वाईन फ्लूचे रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत। ह्याच्यासाठी खबरदारी म्हणून मागच्या महिन्यापासून महानगरपालिकेने माननीय आयुक्त चौधरी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काही स्वाईन फ्लूचा रुग्ण पॉझिटिव्ह निघतो आहे त्याच्या घरी इमिजिएट आपण हाय रिस्क HRC कॉन्टॅक्ट जे आहेत तर त्या कॉन्टॅक्ट्सला त्या ठिकाणी आपल्या इथून हेल्थ सेंटरवरच्या आशा ANM भेट देतात आणि त्या ठिकाणी जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना इमिजिएट आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून टॅमिफ्ल्यूच्या ज्या कॅप्सूल्स आहेत 75 मिलीग्रामच्या त्या आपण चालू करतो आहोत। त्याबरोबरच आपण इमिजिएट त्याचं जे वॅक्सिन आहे इन्फ्लुएंझा A वॅक्सिन ते सुद्धा महानगरपालिकेने उपलब्ध करून घेतलेले आहे आणि महानगरपालिकेच्या 5 सेंटरला ते वॅक्सिन अवेलेबल आहे आणि त्या एरियामध्ये आपण सर्वेक्षण करत आहोत की ज्या घरातला पेशंट रुग्ण स्वाईन फ्ल्यू पॉझिटिव्ह आहे त्याच्या जो आजूबाजूचा पूर्ण एरिया आहे त्या एरियातलं आपण सर्वेक्षण करत आहोत।
जिथेही कुठे आपल्याला त्या एरियामध्ये आयएलएचा पेशंट सापडेल त्याचं पण आपण इमिजिएट कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणून आणि त्या एरियातलं सर्वेक्षण म्हणून आपण त्यांची टेस्टिंग करत आहोत. तर माझं नागरिकांना औरंगाबाद वासियांना आव्हान आहे की अजूनही सर्व लोकांनी जरी कोविडचं प्रमाण कमी होत असेल झालेलं आहे तरी पण स्वाईन फ्लूच्या केसेस ह्या निश्चितच वाढता आहेत. तर सर्वांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचा अजूनही तंतोतंत पालन करावं, सर्वांनी मास्क यूज करावा, गर्दीत जाणं टाळावं, वेळोवेळी साबणाने हात धुणं गरजेचं आहे. कारण हे जे इन्फेक्शन आहे ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे आणि एकापासून जसं आज एका घरातल्या 4 पॉझिटिव्ह आलेले आहेत तर हे इन्फेक्शन हायली स्प्रेडिंग आहे. तर त्या दृष्टीने सर्वांना कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करण्यासाठी महानगरपालिका औरंगाबाद आरोग्य विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे. आत्तापर्यंतचे जे काही हे आहेत महानगरपालिका क्षेत्रात पूर्ण टोटल 33 म्हणजे आजचा रिपोर्ट आत्ता जो आलेला आहे त्याच्या अनुषंगाने 33 पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि जे काही 2 डेथ रिपोर्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये मागच्या 28 तारखेला एक पेशंट रुग्ण ॲडमिट झालेला होता एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. त्याची सेकंड डेला तो म्हणजे क्रिटिकल होता, कोम ऑर्बिड होता, त्यांना हायपरटेन्शन, डायबिटीस, थायरॉईड त्या लेडीला होते. तर तो क्रिटिकल कंडिशनमध्ये ॲडमिट झालेला होता. तर तो रुग्ण एक दगावलेला आहे आणि दुसरा एक जे आहे जे की मागच्या 9 तारखेला आपल्याला म्हणजे रिपोर्ट झालेला आहे डेथ, तर ते पण एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 8 ते 10 दिवस पेशंट ॲडमिट होता. ते पण कोम ऑर्बिड, हायपरटेन्शन, डायबिटीस आणि ISD होतं त्या पेशंटला, तो पेशंट दगावलेला आहे. तर हे कोम ऑर्बिड पेशंट आणि अबोव 50 इयर्सचे असे 2 पेशंट स्वाईन फ्लूने आत्तापर्यंत रिपोर्ट झालेले आहेत. आज पण एक डेट झाली अशी माहिती मिळते? नाही, ही जी आहे ती मागच्या 2-3 दिवसापूर्वीचीच डेथ आहे, ती रिपोर्ट झालेली आहे. शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीने आज पुन्हा पदयात्रा आंदोलन करीत जळगाव रोड येथील पथविक्रेत्यांवर मनपाद्वारे 2 सप्टेंबर रोजी केलेल्या हल्ल्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी पदयात्रा काढून निवेदन सादर केले. N11 SBOA शाळेसमोरील पथविक्रेत्यांवर मनपा अतिक्रमण पथकाद्वारे 2 सप्टेंबर रोजी केलेल्या हल्ल्याची चौकशी करावी आणि चौकशी होईपर्यंत संबंधितांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीने करण्यात आली होती. याच मागणीसाठी सोमवारी दुपारी पुन्हा 3 पीडित पथविक्रेत्यांच्या वतीने SBOA शाळा N11 ते मनपा टाउन हॉल कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती. सदर पथविक्रेते मनपा कार्यालयात पोहोचल्यानंतर त्यांनी मनपा प्रशासनास निवेदन सादर केले. त्यानंतर त्यांनी ADN सोबत बोलताना शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी माहिती दिली. आम्हाला काय नाही, भाजीपाल्याचं हे ऐकू देत नाही, काय नाही महानगरपालिकेची गाडी, ते आम्हाला जागाच पाहिजे, बाकी काय ते लोक खूप त्रास देते. लगेच 2 तारखेला लगेच चालूच आहे त्यांचं, कधी कधी येतच राहते गाड्या नेते, परत काही पण आमचं उचलून नेते, काटे नेते. मग आम्हाला धावपळीमध्ये किती परेशानी होती आमची. मनपाचे कर्मचारी येऊन आमच्या हातगाड्या उचलून नेतात, वजन काटा उचलून नेतात आणि आम्हाला म्हणतात इथं धंदा करायचा नाही. आणि संविधानाचा कायदा आहे की पथ विक्रेत्याला पथवर विक्री करायचा अधिकार आहे, त्या अधिकाराखाली आम्ही रोडवर धंदा नाही करत, रोडच्या साईडला धंदा करतो आहे. पण हे अधिकारी आरेरावी करतात, आम्हाला धंदा करू नाही देत. तिथं 2-4 दिवस झाले की मनपा पथकाची गाडी येते आणि आमच्या गाड्या उचलून देतात, आमचा माल खाली फेकून देतात, भाजीपाला 1000 रुपयाचं नुकसान होतं. आम्ही कोणाची चोरी करत नाही, आम्ही रोडवर धंदा करून उदरनिर्वाह करतो आणि तो आम्ही पथ विक्रेता आहे. आम्ही कोणाची चोरी करत नाही, अधिकारी आरेरावी करतात. औरंगाबाद शहरामध्ये 1 लाखापेक्षा जास्त हातगाडी चालक आहेत जे स्वतःचं पोट भरतात कष्ट करून. मागे आम्ही महानगरपालिकेला निवेदन दिलं होतं की तुम्ही जर आम्हाला कष्ट करू देत नसाल तर चोऱ्या करायचे लायसन द्या. चोऱ्या करायचं लायसन हे देऊ शकत नाही आम्हाला माहिती आहे, परंतु कष्ट देखील करू देत नाही, मेहनत करू देत नाही आणि कष्ट करून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू देत नाहीत.
महानगरपालिका थोड्या थोड्या दिवसानंतर त्यांचं अतिक्रमण हटाव पथक पाठवून या हातगाडीवाल्यांना त्रास देण्याचं काम करते. पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि विनियमन कायदा 2014 प्रमाणे या महानगरपालिकेच्या आयुक्तांची जबाबदारी आहे यांचं रक्षण करण्याची, परंतु एकीकडं हे कायद्याला मानत नाहीत आणि दुसरीकडं अतिक्रमण हटाव पथक पाठवून यांच्यावर हल्ले करतात. आता SBOA शाळेसमोर पुन्हा एकदा हल्ला झाला. मागे देखील मार्च महिन्यामध्ये हल्ला झाल्यानंतर आम्ही सलग एक महिना पदयात्रा काढल्या होत्या, त्यानंतर ते हल्ले बंद झाले होते. आता परत 2 तारखेला हल्ला झाल्यामुळं आता पुन्हा आम्ही SBOA शाळेपासून रोज 8 किलोमीटर पदयात्रा सुरू आहे आणि जोपर्यंत हे हल्ले बंद होत नाहीत तोपर्यंत या पदयात्रा सुरूच राहतील, यासाठी आमची पदयात्रा आंदोलन आहे. त्याचबरोबर अतिक्रमण विभाग हटावचे जे पथक आहे त्याचे जे अधिकारी आहेत ते कायद्याचं उल्लंघन करतात, सेवा शर्तीचा भंग करतात, म्हणून त्यांना देखील निलंबित करा, या मागणीसाठी देखील आमची पदयात्रा आहे. बातम्या अजूनही आहेत, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत रहा एडियन. मस्त मास्क पहना रे तुम्हें. थैंक यू सर. ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. सर 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 फिर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. हेले सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबाद शहरात येत्या 18 सप्टेंबर रोजी रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले असून यात औरंगाबादकरांचा मोठा सहभाग असणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. 1948 साली मराठवाडा हा निजामाच्या ताब्यातून स्वतंत्र झाला आणि हे आजादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना मराठवाडा, तेलंगणा आणि हैदराबाद राज्यामध्ये 17 सप्टेंबर रोजी आजादी का अमृत महोत्सव साजरा करत आहोत. त्यानिमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदय 17 सप्टेंबरला येऊन सिद्धार्थ गार्डन इथं झेंडावंदन करणार आहे आणि मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी ज्या ज्या स्वतंत्र सैनिकांनी आंदोलन केलं, सत्याग्रह केला, जेलमध्ये गेले, त्यांची आठवण म्हणून आम्ही रन फॉर युनिटी हा कार्यक्रम संभाजीनगर शहरामध्ये घेतो आहे. हा कार्यक्रम विभागीय क्रीडा संकुल बारखेडा या ठिकाणी 7:30 वाजता सर्व विद्यार्थी असतील, नागरिक असतील, यांनी जमावं असं आम्ही सर्वजण आवाहन करतो आहे. हे 18 तारखेला सकाळी 7:30 वाजता यामध्ये वेगवेगळ्या असोसिएशन, विशेषतः ॲथलेटिक असोसिएशनचे प्रमुख सगळे असतील, क्रीडाप्रेमी, जिल्हा क्रीडा अधिकारी असतील, माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस आयुक्त, माननीय शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद CEO, महानगरपालिकेचे आयुक्त, सर्व सरकारी यंत्रणेबरोबर सर्व वेगवेगळ्या खाजगी असोसिएशन्स, म्हणजे व्यापारी महासंघ असेल, उद्योगाचे CMI असेल, मासिया असेल, सर्वांना आवाहन करून त्याच्यामध्ये सहभागी. शहरातील काही वाड्यांना पाणी पुरवठा करणारा हर्सुल तलाव ओव्हरफ्लो झाला असून यावर्षी ओव्हरफ्लो झालेल्या तलावामध्ये अनेक तरुण धोकादायक पद्धतीने जलतरण करताना दिसत असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. शहरातील हर्सुल तलाव 100% भरले असून अतिरिक्त पाणी ओव्हरफ्लो होत आहे, यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने खाम नदी काठावरील राहणाऱ्या नागरिकांना रविवारीच सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मात्र त्यानंतर सोमवारपासून तुडुंब भरलेला तलाव पाहण्यासाठी शहरवासियांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे सदर ठिकाण पुन्हा पिकनिक पॉइंट प्रमाणे गजबजू लागले आहे. शहरातील काही वाड्यांना पाणी पुरवठा करणारा हर्सुल तलाव ओव्हरफ्लो झाल्याने यावर्षी ओव्हरफ्लो झालेल्या तलावामध्ये अनेक तरुण धोकादायक पद्धतीने जलतरण करताना दिसत आहेत.
प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी सामान्य नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे। महानगरपालिका के सिक्युरिटी गार्ड को यहाँ पर रखना चाहिए ताकि वो सिक्योरिटी गार्ड यहाँ पर लोगों को बोलेंगे कि भाई यहाँ मत खड़े रहो, यहाँ मत आओ। लोग यहाँ पे बहुत सारे लोग पानी में खेल रहे हैं, तिर रहे हैं, छोटे बच्चे हैं, लेकिन कुछ लोग यहाँ पे तिर रहे और यही तालाब है औरंगाबाद शहर का जो कई लोगों की जान लिया हुआ है। ये तालाब में बहुत ज़्यादा गाल है, जो इंसान डूबने को जाता है तो बहुत मुश्किलों से ऊपर आता है, वरना कभी जो गया तो आया नहीं। इसका इतिहास है, मौत यहाँ पे बहुत मौतें हुई है। मैं मनपा आयुक्त हमारे चौधरी साहब को एक विनंती करता हूँ कि शहर के अंदर आप पहले हर्सुल में विजिट करिए। आरती नगर मिसारवाडी परिसरातील पुलाचे अपूर्ण काम पूर्ण करावे यासह अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महानगरपालिका प्रशासनासमोर उपोषण सुरू करण्यात आले। आरती नगर शेळके नगर मिसारवाडी जुनावाड भागातील पुलाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात यावे, ड्रेनेज लाईन टाकण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महानगरपालिका प्रशासनासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे। यावेळी जलीस अहमद, लतीफ जबार खान, सलीमुद्दीन सिद्दीकी, भगवान खिल्लारे, आनंद शेजूळ, लक्ष्मीकांत पाटील, सय्यद रफीक, संदीप जाधव, कृष्णा बनकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। सदर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। आरती नगर, शेरके नगर, मिसरवाड़ी, जूना वार्ड क्रमांक 34 यहाँ पर पुल और दीगर कामों को लेकर जो अधूरे काम है उसी को लेकर जो है वंचित बहुजन आघाड़ी तरफ से यहाँ पर एक निर्देशन और उपोषण लगाया गया है। हमने इससे पहले 3 से 4 मरतबा महानगर पालिका प्रशासन को, आयुक्त साहब को हमने किए, जितना 7/9/2022 को हमने लेटर दिए, उसके बाद 29/8/2022 को लेटर दिए। उसी तरह हमने जो है 13 जून 2022 को मिसरवाड़ी के जो प्रॉब्लम थे उसको लेकर हमने निवेदन दिए, लेकिन अभी तक जो है ये प्रशासन सुप्रण की नींद सो रहा है। अभी आयटकच्या वतीने घाटीतील कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनासह अन्य मागण्यांसाठी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयासमोर आज पुन्हा तीव्र निदर्शने करण्यात आली। आयटकच्या वतीने सोमवारी कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाच्या फरकाची रक्कम अदा करण्यात यावी यासह कामगारांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी अशा अन्य मागण्यांसाठी तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आली। याच मागण्यांसाठी मागील गुरुवारी आंदोलन करण्यात आले होते, मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही म्हणून आज पुन्हा ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या निदर्शने आंदोलनामध्ये अभिजित बनसोडे, गौतम शिरसाट, निलेश दिवेकर, योग वाघमारे, नंदा हिवराळे, कविता जोगदंडे, विद्या हिवराळे यांच्यासह अन्य कामगार सहभागी झाले होते। आम्ही महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक यांनी गेल्या 4-5 वर्षापासून कोविड योद्ध्यांची युनियन बांधलेली आहे। टाळ्या बघितल्या, थाळ्या बघितल्या, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी बघितली, परंतु यांच्या थाळीत काय द्यायला महानगर या ठिकाणी घाटी प्रशासन, आरोग्यमंत्री तयार नाही, त्यांच्या हक्काचे कष्टाचा पगार देखील त्यांना वेळेवर द्यायला तयार नाही। आणि आम्ही अत्यंत संयमाने आंदोलन करत आहोत, तुम्ही बघत आहात। आज निदर्शनाचा 4th दिवस आहे। सुरुवातीला डॉक्टर कल्याणकर जे अधीक्षक आहेत ते म्हणाले मी नवीन आहे, मला वेळ द्या, परत एकदा वेळ द्या, परत एकदा वेळ द्या, 3 वेळ दिला, आता 1 महिना वेळ देऊन झालेला आहे त्यांना। महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या महिला आणि पुरुष कार्यकर्ते सभासद या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत। आमच्या संयमाचा अंत पाहू नये असं आमचं म्हणणं आहे डीन मॅडमला। आणि आता टक्केवारी किती दिली हे पण सांगा डीन मॅडम, ठेकेदाराकडून किती मिळतात, प्रायव्हेट हॉस्पिटलकडून किती मिळतात, रुग्णांना चिठ्ठ्या देण्यासाठी बाहेर रेफर करण्यासाठी किती मिळतात, याची देखील चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत। 29 सप्टेंबर हा दिन हृदय दिन म्हणून साजरा केला जात असून त्यानिमित्ताने सामाजिक पातळीवर हृदयाच्या आरोग्यासंबंधी जनजागृती केली जाणार असल्याची माहिती मेडिकवरच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली। सप्टेंबर महिना जैसा आप सब जानते हैं ये कार्डियक मंथ है, सो मेडिकवर हॉस्पिटल कार्डियक डिपार्टमेंट के द्वारा ये कार्डियक मंथ सेलिब्रेट कर रहा है, जहाँ पे हमारे पेशेंट्स जो प्रीवियसली ऑपरेटेड हैं उनके थ्रू उनका एक्सपीरियंसेस शेयर करा रहे हैं, जो फर्स्ट टाइम आएंगे पेशेंट उनके लिए फ्री कंसल्टेशन है, एक मैराथन
ऑर्गेनाइज किया है 18 तारीख को 6:30 बजे, जहाँ पे हार्ट शेप में पेशेंट्स या पार्टिसिपेंट्स हार्ट शेप में एक वॉक या मैराथन करेंगे फॉर 5 किलोमीटर्स। और आज का जो एक्सपीरियंस था, सारे पेशेंट जो प्रीवियसली ऑपरेटेड है आता बातमी आहे अहमदनगरची। एकलव्य संघटना अहमदनगरच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले असून यात संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रडगाव येथील आदिवासी महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा। पिंपळगाव माळवी येथील तलावात राहणाऱ्या भिल्ल समाज बांधवांचे इतरत्र पुनर्वसन करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी एकलव्य संघटना अहमदनगरच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। यावेळी जिल्हाप्रमुख जयेश माळी, जिल्हाध्यक्ष गीताराम बर्डे, विजय आकाश गायकवाड, सूर्यवंशी लक्ष्मण, जाधव नितीन, वाघ अनिल, माळी सुनील, वाघ नाना, शिंदे करण, पवार अनिल, वाघ आकाश, वाघ गोरख, माळी सुरेश, जाधव नामदेव, जाधव नामदेव पवार आदी उपस्थित होते। सगळ्यात महत्त्वाचं आहे की शासनाने या ठिकाणी राहत्या जागा ह्या प्रत्येक आदिवासींच्या नावे करण्यात याव्या, किंवा जे ज्या जमिनीमध्ये ज्या जागेमध्ये आदिवासी समाज राहतो त्या जागा त्यांना तात्काळ नावावर करून त्या ठिकाणी घरकुल आणि इतर नागरी सुविधा देण्यात याव्या, यासाठी आपण एकलव्य संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत। आम्ही ज्या ठिकाणी राहतो पालिकेचं नावावर जे तळ झालंय तिथं आम्ही 1919 पासून राहतो। आमच्याकडे पुरोहित पण आहे आणि जे पालिकेच्या नावावर ते तळ झालं ते त्याचा निकाल नाही, आम्हाला काहीच नाही, कोणाला आदिवासी समाजाला नोटीस नाही, काय नाही, अचानक कसं त्यांच्या नावावर तळ झालं ते जे पुनर्वसनाचं पण आमचं लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या। ज्या आम्ही आता मागण्या मांडल्यात साहेबाकडे चर्चेला जाणार आहोत, त्या मागण्या आमच्या तर पूर्ण नाही झाल्यात, तर आम्ही मोठं पुढं पाऊल उचलणार आहोत। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। ज्या मार्गावरून आदित्य ठाकरेंचा ताफा गेला होता त्याच मार्गावरून एकनाथ शिंदे यांचा ताफा काढून पैठण नगरीत मुख्यमंत्र्यांचे शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार। केंद्रातील मंत्र्यांची दादागिरी प्रकरणी फडणवीस शिंदे सरकार बरखास्त करावे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी। मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत रविवारी रन फॉर युनिटीचे आयोजन। केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची माहिती। याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचे हक्काचे बातमीपत्र एडियन।